शिवसेना खासदार संजय राउतांनी राज्यात वाढत्या कोरोना महामारीवरून विरोधकांना साथ घातली आहे। कोरोनावर राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी सोबत येऊन लढा द्यावा असं आवाहन संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय। तसंच आपत्कालीन परिस्थिती राज्यामध्ये लॉकडाऊन लावण्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय परमबीर सिंग आणि देशमुख प्रकरणावर त्यांनी अधिक भाष्य करणं मात्र टाळलंय। या देशातला प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा आहे हे प्रधानमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे। अशा वेळेला एकमेकांना सहकार्य करून हा वॅक्सिनचा विषय मार्गी लावायला पाहिजे। काल गुजरातमधल्या स्थितीचं आपण पाहिलं असेल, हायकोर्टाने लॉकडाऊनचे आदेश दिले। महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका अचानक बदललेली आहे की लॉकडाऊन तुम्ही कशा करता करताय, आधी मान्यता दिली। पण अनेक राज्यामध्ये, गुजरातसारख्या राज्यामध्ये हायकोर्ट सांगताय की लॉकडाऊन करा, म्हणजे कोणतंही सरकार हे खूप आनंदानं की मनापासून लॉकडाऊनचा निर्णय घेत नाही आहे। ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे। विरोधी पक्षानं सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारच्या हातात हात घालून कोविडच्या संदर्भातली लढाई लढणं गरजेचं आहे। राजकारण करण्यासाठी उभा जन्म आपल्याकडे आहे। सरकार येतात, सरकार जातात, पण शेवटी जे लोक जी जनता सरकार निवडून देते ती जगली नाही तर राज्य आणि सरकार काय कामाचं? शेवटी कायदा आणि न्याय सगळ्यांसाठी सारखा पाहिजे। मला असं वाटतं अनिल देशमुख आता सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे, महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता ही न्यायालयातली लढाई जी आहे त्याच्यावरती आता मत व्यक्त करणं योग्य नाही। पण शेवटी भ्रष्टाचारासंदर्भात नियम, कायदे आणि भूमिका न्यायालयाच्या आणि राज्यकर्त्यांच्या या समान असायला हव्या।